Good morning friends, today we will think about the remaining part of this essay Introduction to Ethics. Friends, up to this moment we have seen the goals of the business. Now we will think about the objectives of the business. Friends, while talking about the objectives of business, we should understand the basic elements of the obje objectives of the business that is incentive social then growth measurement of efficiency prestige and the next is social objectives before going to think about the social objectives i would like to share with you the incentives what do you mean by incentive in any company or in any business you will find that profit is very important when the Company gets more profit, the company also distributes the dividend to the members of that particular company. At the same time, some kind of incentive is also given to the employees of that company, and this incentive is given as per the ability and capacity of the employee. For that matter, every employee of any company should improve or should prove his capacity or ability. In a proper way, that's why he can get more incentive. The next important point is the survival. For any kind of survival, one should understand that there should be quality. And in any business, if the quality is proved in the market, then the company's survival is fixed or it is confirmed. And for that matter, this survival aspect is very important.

बोलका आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण नोकिया ही कंपनी ज जर काळाच्या ओघात बदलली असती किंवा ज्या पद्धतीनं सॅमसंगनं मोबाईलमध्ये कॅमेरा आणला त्या पद्धतीनं जर नोकियानं स्वतःमध्ये चेंजेस वेगानं करून घेतले असते तर कदाचित नोकिया ही आज कंपनी वर्ल्डमधली एक चांगली कंपनी आहे असं म्हणायला काय हरकत नव्हतं परंतु दुर्दैवानं ते झालं नाही बिकॉज दे डू नॉट अंडरस्टँड व्हॉट आर द सर्वायवल इलेमेंट्स अँड दॅट इज वाय द कंपनी हॅज डिसअपियर्ड फ्रॉम द मार्केट ओके म्हणून कंपनी जर डिसॲपियर होत असेल तर त्याच्यासाठी सर्वायवल हा आस्पेक्ट फार महत्त्वाचा ठरतो आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे ग्रोथ आता पुढचा आस्पेक्ट आहे ग्रोथ स्टॅग्नेशन इज द बिगेस्ट सेटबॅक फॉर एनी इंडस्ट्री कोणत्याही इंडस्ट्रीसाठी एका विशिष्ट अशा डबक्यात राहणं किंवा स्थिर होणं हे अत्यंत घातक आहे त्याच्यामध्ये फ्लो असणं किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असणं ग्रोथ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कंपनीनं सातत्यानं ग्रोथ जर केली तर निश्चितपणानं निश्चितपणानं त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं लोक अट्रॅक्ट होतील इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीमध्ये प्रगती होईल अर्थानं देशाची प्रगती होईल त्याचबरोबर त्या ठिकाणच्या एम्प्लॉईजचीसुद्धा प्रगती होईल त्यानंतरचा एलिमेंट येतोय मेजरमेंट ऑफ द इफिशियन्सी प्रॉफिट मेजर द परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस इट इज द ॲक्सेप्टेड यार्डस्टिक फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ द इफिशियन्सी ऑफ द बिझनेस लक्षात ठेवा कोणताही बिझनेस कशा गतीनं चाललेला आहे तो प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे तरच त्या बिझनेसला चांगल्या पती पद्धतीनं गती तर देता येऊ शकेल किंवा के जर चांगला चालत असेल तर योग्य पद्धतीचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करता येईल ह्याचा देखील विचार करता येऊ शकेल त्यानंतरचा मुद्दा येतो आहे प्रेस्टीज अॅन अनसक्सेसफुल बिझनेस कन्सर्न कॅरीज नो गुड विल लक्षात ठेवा एखाद्या कंपनीचं मार्केटमध्ये एक विशिष्ट अशी प्रतिष्ठा असते प्रेस्टिज असतं फॉर एक्झाम्पल आज आपण कोलगेट ह्या कंपनीचं नाव घेऊया कोलगेट ही एक टूथपेस्टची कंपनी आहे परंतु आज जर आपण त्या कंपनीचं प्रेस्टिज बघितलं प्रेस्टीज लक्षात घेतलं प्रतिष्ठा लक्षात घेतली तर कोलगेट म्हणजेच टूथपेस्ट आणि टूथपेस्ट म्हणजेच कोलगेट असं त्यांनी सूत्र बनवून ठेवलेलं आहे याचा अर्थ असा आहे की त्या कंपनीनं स्वतःचं एक प्रेस्टीज मार्केटमध्ये तयार करून घेतलं पाहिजे जेणेकरून ते प्रेस्टीज त्याला त हयात किंवा त्या कंपनीच्या शेवटापर्यंत त्या ठिकाणी उपयोगी पडू शकेल आणि त्यासाठी आपल्याला मित्रांनो त्या कंपनीचं प्रेस्टीज कशा पद्धतीने एनहांस करता येऊ शकेल त्या कंपनीचं क्रेडिट मार्केटला कशा पद्धतीनं उच्च दर्जाला नेऊन ठेवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे सोशल ऑब्जेक्टिव्ज लक्षात ठेवा कोणत्याही कंपनीची काही सोशल ऑब्जेक्टिव्ज असतात आणि ती कशा पद्धतीनं त्यांनी फॉलो केली पाहिजेत हे या ठिकाणी दिसतात बेटर प्रॉडक्ट लक्षात ठेवा समाजाला एखादं कंपनी उत्पादन सोपवत असते किंवा उत्पादन देत असते तर त्याचा त्या कंपनीचा उद्देश असतो की ते त्या समाजासाठी उपयोगी पडावं समाजाचं कष्ट कमी करावं समाजाचा वेळ वाचावा आणि समाजाला योग्य पद्धतीचं आरोग्य मिळावं आता या ठिकाणी कंपनीनं जर हा विचार केला कंपनीनं जर हा विचार केला की मला फक्त फायदा मिळवायचा आहे आणि लोकांना कस्टमरला काही सॅटिस्फॅ सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही पाहिजे असं जर केलं तर ती कंपनी मार्केटमध्ये दिवस टिकणार नाही आणि त्यासाठी आपल्याला बेटर प्रॉडक्ट म्हणजे चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट देणं गरजेचं आहे आणि जर ते दिलं गेलं तर लोक देखील समाधानी होतील आणि त्या कंपनीला अधिकाधिक मागणी वाढेल त्याचबरोबर मोर एम्प्लॉयमेंट मित्रांनो ज्या कंपनीची प्रगती चांगली आहे ज्या कंपनीचं पेष्ठी चांगलं आहे ज्या कंपनीचं क्रेडिट वर्दीनेस चांगला आहे त्या कंपनीकडं लोक देखील आपल्या नोकरीसाठी जास्त जातात कारण त्यांना माहीत आहे उदाहरणार्थच सांगायचं झालं तर आय टी आय झालेली काही मुलं टेल्को नावाच्या कंपनीत पुण्याला जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतात का बरं टेल्कोमध्येच ही मुलं जाण्याचा प्रयत्न करतात त्याचं कारण असं आहे की टेलकोनं आय टी आय झालेल्या मुलांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या तयार केल्या त्याशिवाय त्यांनी मार्केटमध्ये जे उत्पादन तयार करून आणलं ते उत्पादन चांगल्या पद्धतीनं चालल्यामुळं तिथं एम्प्लॉईजची संख्या वाढली आणि त्यामुळं त्या ठिकाणी जास्त त्या कंपनीकडं एम्प्लॉईचा म्हणजेच काम करणाऱ्या मुलांचा देखील जास्तीत जास्त वाढला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मोर एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी अगोदर तुम्ही मार्केटला प्रूव्ह झालं पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आहे म्हणजे समाजातल्या काही घटकांना आपण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा सोशल एक देणं लागतं म्हणून त्या ठिकाणी ह्या समाजातल्या लोकांना आपण नोकरीसुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे बेटर एनवायरमेंट लक्षात ठेवा कोणत्याही कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचं चा एनवायरमेंट असणं गरजेचं आहे जर चांगलं वातावरण असेल तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचे एम्प्लॉईज तयार होतील चांगल्या पद्धतीचं चा प्रोडक्ट तयार होईल आणि ते प्रोडक्ट समाजाला हितकारक ठरेल मेन ॲनिमल्स अँड बर्ड्स मस्ट ऑल्सो बी प्रोटेक्टेड फ्रॉम इंडस्ट्रीयल पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट लक्षात ठेवा कोणत्याही इंडस्ट्रीमधून पोल्युशन तयार होतच मग ते वॉटर पोल्युशन असेल एअर पोल्युशन असेल किंवा आणखी कोणत्याही प्रकारचं पोल्युशन असेल तर ह्या पोल्युशनचा त्रास समाजाला होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे दुर्दैवानं काही कंपन्या घेत नाहीत मला हे सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळा काही कंपन्यातून कारखान्यातून बाहेर पडणारी जी मळी आहे ती मळी नदीच्या पात्रात सोडली जाते त्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल सोडल्यामुळं त्यामधलं जे जलजीवन आहे किंवा मासे असतील किंवा छोटे छोटे पाण्यामध्ये राहणारे घटक असतील त्या सर्वांच्या जीविताला धोका निर्माण होतो ते सगळे घटक मरतात आणि दुर्दैवानं हे अशा पद्धतीचं घाण किंवा प्रदूषित पाणी लोकांनी पिण्यासाठी वापरलं जनावरांनी पिण्यासाठी वापरलं तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो म्हणून आपण एक सामाजिक जबाबदारी सोशल ऑब्जेक्टिव्हमध्ये हे आपण अंडरलाईन केलं पाहिजे किंवा ह्याचा आ, विचार केला पाहिजे की बेटर सुद्धा आपल्या कंपनीकडून लोकांसाठी देता आलं पाहिजे तर आणि तरच आपण एक चांगली आणि मानवी चेहरा असलेली कंपनी चालवतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही बेटर लिव्हिंग स्टँडर्ड लक्षात ठेवा गुड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अँड गुड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स इम्प्रूव द लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ द पीपल लक्षात ठेवा की आपल्याला लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं वाढवता येऊ शकेल तर त्याच्या पाठीमागचं पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे की लोकांना चांगली एम्प्लॉयमेंटची ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट दिलं पाहिजे तर आणि तरच मित्रांनो चांगल्या पद्धतीचं लिव्हिंग स्टँडर्ड तयार होऊ शकेल मग हे लिव्हिंग स्टँडर्ड कोणाचं चांगलं असलं पाहिजे ज्या कस्टमरला तुम्ही प्रोडक्ट देताय त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे जे एम्प्लॉईज तुमच्या कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे किंवा जे जे कोण घटक तुमच्या कंपनीशी रिलेटेड आहेत त्या सर्वांचंच लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट त्या कंपनीचं किंवा त्या बिझनेसचं असलं पाहिजे ओके okay, नाव लेटस टर्न ऑन टू द नेक्स्ट स्लाइड आणि ह्या मध्ये आपण काय विचार करणार आहोत सर्विस टू द एम्प्लॉईज अ बिझनेस मस्ट सर्व इट्स एम्प्लॉईज बाय कन्सिडरिंग द फॉलोईंग फीचर्स लक्षात ठेवा कोणत्याही कंपनीमधून किंवा बिझनेसमधून त्या एम्प्लॉईजच्या बाबतीमध्ये काय काय चांगल्या गोष्टी किंवा वेलफेअर गोष्टी केल्या के पाहिजेत हे या ठिकाणी सांगितलं आहे फेअर वेजेस त्या एम्प्लॉईजना योग्य पद्धतीचा पगार दिला पाहिजे म्हणजे काय की त्या व्यक्तीचं काम जर आठ तास असेल तर ते आठ तास काम शारीरिक कष्टाचं असेल तर त्याला त्याच्या ते प्रमाणात योग्य असा मोबदला किंवा योग्य असा पगार दिला पाहिजे त्याचबरोबर काही लोकांना बौद्धिक काम करावं लागतं की जे जे अधिक उच्च दर्जाचं असतं किंवा चांगल्या क्वालिटीचं असतं मग त्यांना पगार त्या कामगारांच्या प्रमाणच दिला पाहिजे असं नाही त्यांना त्यांची क्वालिटी पाहता त्याचा कंपनीला फायदा लक्षात घेता त्यांना चांगल्या दर्जाचं चा पेमेंट किंवा चांगल्या दर्जाचा पगारसुद्धा दिला गेला पाहिजे तरच आपण त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं कनेक्ट होऊ शकतो किंवा चांगल्या पद्धतीचे लोक आपल्या कंपनीकडं अट्रॅक्ट होऊ शकतात गया? एक ची ग्रोथ अँड प्रमोशन लक्षात घ्या एखाद्या कंपनीची ग्रोथ व्हायची असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तिथल्या एम्प्लॉईजना वेळेवर प्रमोशन दिलं गेलं पाहिजे द वर्क ऑफ द एम्प्लॉईज मस्ट बी एक्नॉलेज्ड आणि तिथं काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहित केलं पाहिजे की तुमच्या कामामुळेच ही कंपनी आज ह्या उंचीला जाऊ शकली आहे किंवा या उंचीच्या शिखरापर्यंत पोचू शकले आहे हे जर त्या कंपनीचे मॅनेजर असतील किंवा काही ऑफिसर असतील किंवा त्या ठिकाणी असणारे कोणी मालक असतील तर निश्चितपणाने ह्याने ॲक्नॉलेज केलं पाहिजे किंवा त्या कामगारांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तर निश्चितप्रमाणं हे मोटिवेशनल पद्धतीचं जे ग्रोथ आहे किंवा मोटिवेशनल पद्धतीचं जे लोकांपर्यंत पोहोचणं आहे हे या ठिकाणी केलं गेलं पाहिजे तर ती कंपनी वाढू शकते डेव्हलप होऊ शकते पार्टनरशिप इन द प्रॉस्पेरिटी ऑफ द बिझनेस लक्षात घ्या एम्प्लॉई शुड नॉट बी कन्सिडर्ड सर्वंट्स इन द ऑर्गनायज कंपनीमध्ये काम करणारा कुठलाही एम्प्लॉई हा कंपनीचाच कर्मचारी सॉरी किंवा नोकर आहे किंवा तो त्या ठिकाणी आपण त्याला नोकरी दिलेली आहे म्हणजे त्यानं गुलामासारखं का काम केलं पाहिजे अशी भावना ठेवता कामा दे आर कॉन्ट्रिब्युशन मस्ट बी गिव्हन ड्यू रेकग्नेशन त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाला योग्य पद्धतीनं ओळख दिली पाहिजे किंवा त्यांच्यामुळंच आज कंपनीची भरभराट होते आहे असं ॲक्नॉलेज करणं वेळोवेळी अत्यंत महत्त्वाचं ठरतं तरीही या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉईच्या सर्विसबद्दल आपण काय नेमकं का केलं पाहिजे म्हणजे त्यांना योग्य पगार दिला पाहिजे त्यांच्या प्रमोशनसाठी योग्य वेळी त्यांना योग्य पद्धतीनं मोटिवेट केलं पाहिजे आणि त्याचबरोबर कंपनीच्या किंवा बिझनेसच्या प्रगतीसाठी आपण त्यांच्या केलेल्या योगदानाबद्दल ॲक्नॉलेज केलं पाहिजे किंवा के ते स्वतः ह्या कंपनीचे मालक आहेत अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी असणाऱ्या एम्प्लॉईजबाबत आहे इन द नेक्स्ट स्लाइड वी आर गोइंग टू थिंक अबाउट द ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो या ठिकाणी ह्युमन ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजेत द प्रोडक्शन प्रोसेस कन्सिस्ट ऑफ ओनली ऑफ द मटेरियल्स मशीन्स लँड बट ऑल्सो द वर्कर्स वर्किंग फॉर द ऑर्गनायझेशन डिफरंट ह्युमन ऑब्जेक्टिव्ह कॅन बी लिस्टेड ॲज बिलो लक्षात ठेवा कोणते ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहेत की ज्यांना ॲड्रेस करणं किंवा ज्यांच्यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे फेअर वेजेस म्हणजे योग्य पद्धतीचा पगार दिला पाहिजे सणासुदीला बोनस त्या ठिकाणी दिला पाहिजे दिवाळी असेल किंवा मुस्लिमांचा कुठला सण असेल किंवा ख्रिश्चन लोकांचा कुठला सण असेल किंवा सर्वसामान्य लोक ज्या विशिष्ट अशा धर्माच्या आहेत त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचा बोनस योग्य सणाला दिलंच गेला पाहिजे तर आणि तरच ती माणसं चांगल्या पद्धतीने काम करतील डीअरनेस अलाउन्स जसं गव्हर्नमेंट सहा सहा महिन्याला डी ए वाढवतं त्या पद्धतीने कंपनीतल्या काही लोकांना काही म्हणण्यापेक्षा सर्वच का कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीचा डी ए त्या ठिकाणी वाढवला पाहिजे त्या त्याचा बेनिफिट त्यांना मिळा मिळाला पाहिजे त्यानंतर आहे प्रॉविडंट फंड कर्मचाऱ्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पी एफ ही अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि ही प्रॉविडंट फंडाच्या बाबतीत असणारी गोष्ट त्याला कंपनीमध्ये अधिकाधिक काम करायला त्या ठिकाणी मोटिवेट करते आणि त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेऊन घेऊन चाललं पाहिजे की ह्या कंपनीमधल्या लोकांसाठी आपण प्रॉविडंट फंडाची तरतूद केली पाहिजे आणि त्याचा सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या फॅमिलीसाठी कसा उपयोग होऊ शकतो याचा देखील आपण विचार करणं गेली केला पाहिजे मेडिकल फॅसिलिटीज असतील एज्युकेशनल फॅसिलिटीज असतील ह्या सर्व फॅसिलिटीज त्या एम्प्लॉईजला देणं गरजेचं आहे वर्कर्स पार्टिसिपेशन इन द मॅनेजमेंट आता मॅनेजमेंटमध्ये वर्कर्सचा एखादा प्रतिनिधी घेणं गरजेचं आहे कारण त्यांच्या काही ज्या समस्या असतील त्या समस्या आपल्यापर्यंत समजून घेणं मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवणं त्यासाठी त्यांचा प्रतिनिधी आपल्यामध्ये घेणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत एनकरेजमेंट ऑफ क्रिएटिव्हिटी इनिशिएटिव्ह अँड प्रोविजन ऑफ द ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फॉर एम्प्लॉईज लक्षात ठेवा एम्प्लॉईजना एनकरेज केलं पाहिजे त्यांनी एखादं चांगलं ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांना परदेशात पाठवलं हो पाहिजे किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये पाठवलं पाहिजे की जे, हो जे तिथून ट्रेनिंग करून आल्यानंतर आपल्या कंपनीला त्याचा कसा फायदा करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना एनकरेजमेंट केली पाहिजे जॉब सॅटिस्फॅक्शन अँड अदर प्रॉविजन्स टू रेज द मॉरल ऑफ द वर्कर्स लक्षात ठेवा लोकांना त्यांचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्यांचं नैतिक म धैर्य किंवा त्यांची नैतिकता कशा पद्धतीनं कंपनीच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे कॉन्जेनियल वर्किंग कंडिशन्स म्हणजे अतिशय चांगली सौहार्दपूर्ण वातावरणात कशी माणसं काम करतील याचा विचार केला पाहिजे सिक्युरिटी ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर वर्कर्स प्रॉफिट शेअरिंग स्कीम्स फॉर द वर्कफोर्स म्हणजे त्या कंपनीतल्या लोकांसाठी त्यांना कशा पद्धतीनं ह्या कंपनीत झालेला प्रॉफिट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याचं योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन गेलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही कम्युनिकेट झाला पाहिजे तर आणि तरच त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची माणसं काम